मी शिवसेना गटनेत नेता तथा सभापती अभिजित उर्फ मनीष कराळे नगरपालिका आकोट शहरातील घनकचरा उचलण्याबाबत जी निविदा मंजूर केली त्यात बऱ्याच प्रमाणात घोळ झाला त्याची चौकशी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात निवेदनात प्रामुख्याने हा ठेका देताना कमी रुपयाची शर्मा यांची निविदा आराखडा दिला नसल्यामुळे रद्द केली. त्याची निविदा 8 लाख रुपये महिन्याची होती तर उत्तराधी यांची निविदा 26 लाख रुपये महिन्याची. यात बऱ्याच प्रमाणात फरक आहे. ही अकोट शहरातील जनतेची लूट दिसते, याला शिवसेनेचा विरोध आहे. आमचा अकोट शहर स्वच्छतेसाठी विरोध नाही, पण जनतेचा जनतेच्या पैशाचे रुपयाचे नुकसान होत असेल तर आमची बांधिलकी सत्तेसोबत नसून जनतेसोबत आहे. दर्यापूर रोडवरील डम्पिंग ग्राउंड वरचा कचरा कोणताही ठराव नाही, आदेश नाही, कोणाच्या सांगण्यावरून हा कचरा बाहेर जात आहे याची चौकशी झाली पाहिजे. हा नगरपालिकेची मालमत्ता आहे. आपण लवकरच शिवसेना पदाधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करू. जय महाराष्ट्र.